ईडी ईडीच्या नावानं आता मगाशी खूप घोषणा होत होत्या, परंतु ईश्वराच्या कृपेनं सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं मला प्रोटेक्शन दिलं म्हणून आज ह्या ठिकाणी मी उभा आहे. परंतु असे प्रसंग कुणाही वर येऊ नये आणि कुणाच्या कुटुंबावर येऊ नये. अशा कठीण काळामध्ये जो माणूस सोबत राहतो, जो माणूस सोबतीला राहतो, त्यापैकी फक्त आणि फक्त एकच एकनाथ शिंदे माझ्या सोबत होते, याचा मला अभिमानाने आज उल्लेख करावा लागेल. ज्यावेळेस हा प्रसंग माझ्यावर घडला त्यावेळेस माझे फोन कोणी घेत नव्हते, कोणाच्या बाजूला जर बसलं तर फोटो काढायला लोक घाबरत होते, अशी परिस्थिती आज त्यावेळेस माझ्यावर निर्माण झाली होती. महापालिकेमध्ये 3 वेळा नगरसेवक आणि ह्या विधानसभेचा 84,000 मताधक्के घेऊन आलेला आमदार असताना सुद्धा माझ्यावर जर हे प्रसंग आले, मी ईश्वराकडे प्रार्थना करत होतो की असे प्रसंग कुणावरही येऊ नये. मला वाक्य बोलायचं होतं की ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी 1774 साली महादजी शिंदे आणि नाना फडणवीसांनी 20 वर्ष जसं राज्य केलं होतं तसंच राज्य ह्या दोघांनी महाराष्ट्रावर करावं अशी आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. ठाण्याची शान आणि ठाण्याचं भूषण असलेले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि आज विश्वासदर्शक ठरावामध्ये आपण सगळ्यांनी त्यांना मंजुरी दिली, त्याबद्दल या सभागृहाचं एक ठाणेकर आमदार म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे ह्या महाराष्ट्राची धुरा वाहत आहेत. खरं तर मी बोलणार नव्हतो, कारण आमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या गुलाबराव पाटलांनी एवढ्या तीव्रपणे चांगल्या प्रकारे या सभागृहात मांडल्या की भल्या भल्या बोलणाऱ्यांची तोंड आज त्यांनी बंद केलेली आहे. हे का घडलं, कशामुळे घडलं ह्याची माहिती तर त्यांनी दिलीच, परंतु शिंदे साहेबांनी आम्ही जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, मी आम्ही सर्व ठाण्याचे लोकप्रतिनिधी आणि शिंदे साहेबांचा आणि माझा तर राजकीय प्रवास एकत्रच चालू झाला. म्हणजे 1997 साली आम्ही महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून सुरुवात केली आणि हळूहळू शिंदेसाहेब एक एक पावलं पुढे टाकत होते. जितेंद्र आव्हाड आणि मी बालमित्र NSUI आणि युथ काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही पुढे जात होतो. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांचं आणि माझं थोडंसं अजितदादा माझ्या सोबत असताना सुद्धा मला पक्षातून निलंबित व्हावं लागलं, परंतु त्यावेळेस खरा मायेचा हात आणि पाठीमागे ठामपणे भूमिका जर कोणी निभावली असेल तर त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि 2008 साली माझ्या मागे पुढे कोणी नसताना फक्त एकनाथ शिंदे माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलो, म्हणून आज मी तिसऱ्यांदा या सभागृहाचा सदस्य म्हणून आपल्यासमोर आहे अध्यक्ष महोदय. अनेक प्रकरणे ह्या काळामध्ये घडत गेली. मगाशी भास्कर जाधव बोलत असताना खरोखर मला बरं वाटलं की आज तुम्ही माझ्याबद्दल एवढ्या तीव्रतेने बोलताय, यामिनी ताईंबद्दल बोलताय. परंतु ज्यावेळेस आमच्यावर हा प्रसंग घडला, भास्कर शेठ फक्त प्रताप सरनाईक नाही तर प्रताप सरनाईकच्या संपूर्ण कुटुंबावर तो प्रसंग घडला. ठाकरे परिवाराचे अतिशय जवळचे म्हणून प्रताप सरनाईकांचं नाव घेतलं जायचं. आदित्य आणि माझी मुलं लहानपणापासूनचे मित्र, रश्मी वैनी आणि मी शाळकरी वर्गामध्ये एकत्रितपणे काम केलेलं असताना सुद्धा जसं पाहिजे तसं सहकार्य त्यावेळेस शासनाकडून किंवा आपल्या सगळ्यांकडून मला मिळालं नाही. मला फार अतिशय वेदनेनं सांगावं असं वाटतं अध्यक्ष महोदय, की ज्यावेळेस हा प्रसंग माझ्यावर घडला त्यावेळेस माझे फोन कोणी घेत नव्हते, कोणाच्या बाजूला जर बसलं तर फोटो काढायला लोक घाबरत होते, अशी परिस्थिती आज त्यावेळेस माझ्यावर निर्माण झाली होती. महापालिकेमध्ये 3 वेळा नगरसेवक आणि ह्या विधानसभेचा 84,000 मताधक्के घेऊन आलेला आमदार असताना सुद्धा माझ्यावर जर हे प्रसंग आले, मी ईश्वराकडे प्रार्थना करत होतो की असे प्रसंग कुणावरही येऊ नये. ईडीच्या नावानं आता मगाशी खूप घोषणा होत होत्या, परंतु ईश्वराच्या कृपेनं सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं मला प्रोटेक्शन दिलं म्हणून आज ह्या ठिकाणी मी उभा आहे. परंतु असे प्रसंग कुणाही वर येऊ नये आणि कुणाच्या कुटुंबावर येऊ नये. अशा कठीण काळामध्ये जो माणूस सोबत राहतो, जो माणूस सोबतीला राहतो, त्यापैकी फक्त आणि फक्त एकच एकनाथ शिंदे माझ्या सोबत होते, याचा मला अभिमानाने आज उल्लेख करावा लागेल. राजकारणामध्ये अनेक प्रसंग घडत असतात, परंतु ते प्रसंग घडल्यानंतर सुद्धा पाठीवर मायेची थाप कोणी मारणारा जर व्यक्ती असेल तर ते एकनाथ शिंदे आहे. आणि मला अभिमान आहे की राजकीय सुरुवात जरी त्यांची आणि माझी एकत्र झाली असेल तर या महाराष्ट्रामध्ये ठाणेकर नेतृत्व करताय महाराष्ट्राचं, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. अशीच त्यांची कार्यपद्धती आणि त्यांच्यासोबत देवेंद्रजी आहे. मी परवाच म्हणजे खरं मला वाक्य बोलायचं होतं की ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी 1774 साली महादजी शिंदे आणि नाना फडणवीसांनी 20 वर्ष जसं राज्य केलं होतं तसंच राज्य ह्या दोघांनी महाराष्ट्रावर करावं अशी
आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.